भिवंडी तालुक्यातील कालेर गावातील जयवंजी पाटील जिल्हा परिषद सदस्य बांधकाम समिती व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच कालेर येथील माजी सरपंच श्रीधरजी पाटील भरतजी पाटील सर्व पाटील परिवार यांच्या इथे दर वर्षाप्रमाणे या वर्षी गणेशाची 10 दिवस स्थापना सुंदर सुबक अशी सजावट सुंदर अशी गणेशाची मूर्ती व त्यानिमित्ताने आरतीचं आयोजन Thank you.
श्रीधरजी पाटील, आपल्याकडे दरवर्षाप्रमाणे या वर्षी गणपतीचं आगमन झालंय, आपण काय सांगताय, काय शुभेच्छा देताय? तमाम भिवंडीवासियांना, मी माझ्या कुटुंबियांकडे तसेच ग्रामपंचायत काल्याच्या वतीने गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच बुद्धीचा देवता गणपती देवाला संपूर्ण करतो की सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, तसेच सुख शांती समृद्धी लाभतो. जयवंजी दादा, किती वर्षापासून आपल्याकडे गणपतीचं आगमन होत आहे आणि किती वर्षापासून आपण स्थापना करताय? मला वाटतं जवळजवळ हा 30 ते 35 वर्षांचा कालावधी असेल. आमच्या वडिलांपासून हा आम्हाला गणेशाची सेवा करायची आणि हा गणपती आमचा सार्वजनिक होता, परंतु आम्हाला कुटुंबातून पाळी देत नसायचे, त्यामुळे हा गणपती जी खारगावची बाईंट तिच्या सपनात गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला काही ह्या कुटुंबात माझी पालनपोषण चांगले होत नाही, तेव्हा तू तुझ्या भावांना आचरण कर आणि मला तुझ्या घरी नाही. आणि प्रत्येक बुधवारी तो 3 वेळा सपनात गेला. मग बहीण माझ्या घरी आली आणि मी बहिणीला सांगितलं की ठीक आहे, त्याची जर आपल्या घरी येण्याची इच्छा असेल तर आपण हा तिला घेऊन गेलो. स्टाफवर सोडले, तिकडला देताना एक छोट्याशा शंकराच्या मूर्तीची आणि गणपतीची एक ऑर्डर दिली आणि तेव्हापासून मी हा गणपती स्थापना. आता त्या स्थापनेप्रमाणे गणरायाने मला काहीच समज दिलेले नाही. ग्रामपंचायतला 2 वेळा मी निवडून आलो, कृषी बाजार समितीत सभापती झाली, पंचायत समितीला निवडून आलो आणि जिल्हा परिषद देखील निवडून आलो. अशा परिस्थितीत या गणरायाने मला भरपूर साथ दिली आहे. मी माझ्या वतीने या भिवंडी तालुक्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सर्वांना सुखशांती आणि समृद्धी दे अशी गणरा. हात लावा. येतो मग.